चाललाय बिचाऱ्याचं काम, दिवस रात्रीच्या झांजा वाजवीत काळ आपला म्हणतोय, तू जपून टाक पाव नजरा, जपून टाक पाव नजरा, जपून टाक पाव नजरा, जीवनात या मुसाफिरा, जीवनात या मुसाफिरा, जीवनात या मुसाफिरा, जीवनात या मुसाफिरा, जपून टाक
देखू हे देखू घे काय एवढं गुपचूप पण अक्का पाणी भरायचं पाणी भरायचं घे म्हटलं तर घे पण अक्का पंत कुठं ठेवा ते खाली स्नानाला पाणी काढा लवकर अरे उभा काय राहिलास काही काम कर पाणी भर आणि मग खाकी लागेल तितकं खाणं काय जन्मालाच लागलंय मी काय खाणार आहे सगळं अरे आज लग्नाचा वाढदिवस आहे माझ्या ब्राह्मण यायचे जेवायला पाण्याशिवाय कसे जेवणार ते नुसतं खाऊन का बघताय काही काम करायलाच हवं पाणी भर पाणी भर पाणी भर पाणी भर पाणी भर पोट भरलं नाही पाणी भर हवे तुला ते नच तुझा पाशी मिळे धती का व्यर्थ धुंदीशी गाठ खेरीस यमा बरोबर गाठ खेरीस यमा बरोबर भूलू नको का पंत जरा तू जपून टाक पाऊ नजरा जपून टाक पाऊ बिचारी आई आजारी अरे आईला औषध द्यायचं आहे सांडताय औषध सांडताय आई हे औषध घेऊन टाक लवकर दिगू दिगू हो आलो आलो विहिरीवर जातो पाणी भरतो विहिरीवर जातो पाणी भरतो अरे त्याला हिरीवर कशाला जाया हो तुझ्या डोळ्या मोर धर की घागर पाच मिनिटात भरल बघ हात खुळ्या अरे चांगला पुरसा वाली पुरुष तू आणि रडतोयस रे का असा सासरी निघालेला पोरीगत सदू हा इतकं घाबराय काय झालं अरे खंडो पण जावय नाही मी तुझ्या घरचा सदू आहे गुरुवाचा सदू केव्हा आलास तुला दिसलो तेव्हा आज काही काम आहे काम होय हाय तर दूध घ्या निघालो तो खालच्या आईला बामणाच्या रतीबाला पडलं कळ अरे चारा मिळतोय कुठं आटल्या ते म्हणजे म्हणलं आता भर कुठं घालावी पाण्याची हिरीवर जाऊन दुधात पाणी घालावं तर टिप्पूस गावण्यात म्हणून आलो आपलं तुझ्याकडे म्हणलं तुझ्या डोळ्यात पाणी असत या मांद्या उगळ आपलं फुकट जाण्यापूर्वी तुझ्यात पडलं कस तुही थट्टा करतो थट्टा कर अरे नाही रे नाही तुझी थट्टा अरे येडा का खुळा अरे लोकांनी तुझी थट्टा करू नाही म्हणून तुझ्या डोळ्यातलं पाणी तुझ्यात खालतोय मी म्हणजे तुझ्या डोळ्यातलं पाणी त्यांच्या पोटात गेलं का म्हणजे तुझ्या पोटात काय दुःख आहे ते त्यांच्या डोळ्यात उभं राहील आई अव आई या दिगूचं एकदा लगीन करून टाका बघा म्हणजे भाई सुधरेल तो अरे अरे हसलास की रे तुला रडाया बी आहे नाही हसाया बी आहे नाही अक्षी तान फार आहे सदू लोक मला मूर्ख म्हणतात दगड म्हणतात तू तान पोर म्हणतो खरंच मी कोण आहे कोण आहे अरे तू देव आहेस माझा पण तुला समजणारी अक्कल माणसाला नाही आणि माणसाला लागणारी अक्कल तुला नाही अक्कल वय अक्कल पण डोक्षाची नव पोटाची पोटाची अक्कल असते असते तर सवताच पोट भरण्यापायी दुसऱ्याच्या पोटावर पाय देण्याची अक्कल ती असली तरच सवताच्या पायावर उभं राहता येत आहे माणसाला डोक्षाची अक्कल नसली तर चालते एकदम पण पोटाची अक्कल नसली तर माणसाचा देव माणसं मातूर त्याला दगडच म्हणत्या तू काय म्हणतो कळत नाही अरे कळत नाही म्हणून तर यजमानकी केली तुझी तुझ्या हक्काचा नवरा बघ तो पण झाला का नाही मालक समजा देवस्थानचा तुला गुंडाळू तो आमचा बाब्या बघ
तुमचं अप्पा गेल्या धरणं तुमच्या पोटावर पाय दिलाय तुमच्या जावयानं तवा धरणं या बाब्या गुरुवाचा बाबू राव गुरव झालाय वशील आहे ना पंथाचा दोघ बी एकाच गावचं तो खातोय ते देवाला आणि तो खातोय तू आणि तुमच्या हाती आले धुपाटणं हळू बोल हळू बोल का हळू मला काय ध्याय भाई कुणाचं अरे असंच मूग घेऊन बसल्याचा सुरुवाती पासन आणि सौताच्या घरात भिक्कारी होऊन हवा लागला तुम्हाला अरे अरे आई आजारी पडली तर औषध विकून चोरून द्यावं लागतंय तुम्हाला आता ती सुरंगा भावी शिरली घरात म्हणजे येळको भय कराय समजा भरते सराचा सुरंगा कोण मला कशाला इच्छाचे स्टोन म्हणून तू बस रडत घरात हातात काकणं भरून देवाच्या सेवेला म्हणून आली भवानी देवळात आणि सेवा करते कुंजळे गारगोटी ते गारगोटी हिऱ्या पण छान मोठी देवाच्या पूजेचं फूल म्हणून आली आणि गळ्यातली माळ होऊन बसली कुंजळ्याची या पंताच्या तो ओळखतो अरे अरे म्या कसं ओळखणार तिला म्या काय पैकवला आहे भाई पंता म्हणी अरे पैकवलच नाही ओळख तिची म्या आपल्या दुधात पाणी घालून पोट भरतो माझ दुधात पाणी घातलं ताने पोर पिता कळत नाही पाणी आहे कळत नाही दुधात पाणी घातलं तर पाप लागत ना रे सदू वय पण ते दूध आणि पाणी हे गळत झालं तर दुसऱ्याच्या अन्नात पाणी वाटण्यापरीस नाही भेसते समजा जगत आजकाल भेसळ करते या पाप पुण्याची आणि दूध पाण्याची पण कुणाला कळलं तर दूध आणि पाणी वेगवेगळं झालं तर माझ्याकडं औषधाला तरी दूध मिळेल बाकीच्या जगात पुण्याचं दूध खावणारच नाही पापाच पाणी मात्र माफ पावसं जाऊ दे तू गलास घेऊन ये बघू अरे कशाला अरे कशाला म्हणून काय विचारतोयस दूध घेतोयस ना बा दूध तुझा तो खंडोबा यायच्या घे नाहीतर मग नाही का म्हणत आणि काय रे कुठं गेलाय तो ते आज पूजा करताय पूजा करतोय आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे अरे मग तू असं का सुतकात असल्यावानी आज आमच्या आमच्या अप्पांच श्राद्ध आहे ब्राह्मण बोलावले नाही पंत म्हणाले पैसे नाही ब्राह्मण बोलावले नाही अरे 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 बोलावले अप्पा महाराजांच्या श्राद्धाला पामन भायती अप्पा महाराजांच्या श्राद्धाला पामन भायती अरे मग त्याच्या बी लग्नाचं सारणच असेल की लग्नाच श्राद्ध असत वय असत आपल्या लोकांच्या असत ते जाऊ दे तू गलास घे अरे नको अरे नको का म्हणतोस पैसे नाही मागत म्या गेल्या वर्षात कधी मागितले होते का तुझा अप्पा असताना माप खाल्लंय म्या तुमच्या घरात तुझ्या मोठ्या भावाप्रमाणे वाढवले त्यांनी मला जा जा गलास घेऊन ये जा अरे म्या बी सकाळपासून दूध घेतलं नाही गलास गलास दूध घेऊ आणि म्या जातो माझ्या कामाला अरे पण पंतांनी सांगितलं अरे तो ठीक सांगल भरण्यापोटी सांगा केलं काय होतंय तो पितोय दूध आणि तो आहेस उपास आणि काय रे तुला भूक लागली नाही भूक लागली पहाटेपासून काम केलं पाणी भरलं भूक लागली अरे मग दूध का नाही घेत तू बघा आई कसं ऐकत नाही हो ती का ऐकणार आप्पा गेल्यापासून तिला ऐकायला येत नाही बोलायला येत नाही बोलायला ठाव आहे समज ठाव आहे मला ते पर दुधाने तुझं काय केलं या सदू आपण दोन पहिले दूध घेतलं नाही दोन पहिले दुधात पाणी कमी पडेल आणि तुला पाप लागणार नाही तू जवा तवा जगाच्या कल्याणाच्या गोष्टी बोल सवतार हा उपाशी आणि गावाला जेवण घाल हे बघ दिगू मला लय भिंत्या करायला येळ नाही तू दूध घेतोस का नाही म्या जाऊ हे बघ तू जर आता दूध घेतलं नाही तर म्या हो निघालो बघ तुझ्या घराकडे येणार नाही आणि तुझं तोंड मी बघणार नाही तू रागावू नको लोक मला मूर्ख म्हणतात पंत दगड म्हणतात तू रागावू नको मारून टाक मला सदू रे बोल की रे मी दूध घेतलं
मग नाही रागावणार तू? हे बिगू उगा असं येडे इतर बोलून मला लय राग आणू नकस, जा गलास घेऊन यायचा. पुन्हा रागावणार नाही ना? नाही रागावणार, नाही रागावणार. अगदी शपथ होय, अगदी शपथ. जा शंकर शंकर पंतान पंतान राजा जा आयत्या पिठावर निघूट्या वाढणारा. बोलतील बोलतील बोलतील. या जातो पर त्यो मला बोलल म्हणून नाही तर माझ्यावरला राग तो तुझ्यावर काढल म्हणून जातो. काय गड्या हक्काच बी नाही परक्याच बी नाही तुझ्या नशिबातच नाही बघ. आई हवा आई येतो हा म्या. तू दूध घेतलं नाहीस बरं नाही वाट बरं नाही वाट. तू जपून टाक पाऊल जरा जपून टाक पाऊल जरा. तो चांगला आहे ना? अरे चांगला कोण वाईट कोण तुला काय कळतंय? एवढं वय वाढलं तुझं अजून रुपयाचे आणे किती ते तुला कळत नाही. पैसे आठे लक्षात ठेव, पुन्हा त्याने इथं पाऊल टाकलं तर तंगडी तोडून ठेवीन मी तुझी. आणि काय रे तू इथे काय करत होतास? चुकलं माझं चुकलं माझं. काम करायचं सोडून आईला औषध देत होतो. चुकलं माझं. अरे अरे होईल अशा वागण्यानं क्षमा कर. तुला काही डोकं आहे का? तुमच्या पायावर आहे. अक्कल गेली कुठे तुझी? माहित नाही. उलट उत्तर देतोस? माहित असते शोधून आणली असते. आणि हे काय ही घागर इथे ठेवलीस? अरे काही खराबी झाली तर कोण तुझे आप्पा भरून देणार वाटत? असं म्हणू नका. आई आजारी आहे. केव्हा संपणार आहे आजार तिचा? बरी झाल्यावर का गेल्यावर? तुमच्या आई बद्दल सुकुणी म्हटलं तोंड फोडून ठेवीन मी त्याच. कोण पण नाही मी असं करणार नाही कारण मी मूर्ख आहे. उचलते घागर ठेव डाळत्यावर आणि हो चालता घाला. आज आपल्याकडे काय आहे ठाऊक आहे ना? हो. काय? तुमच्या लग्नाच श्राद्ध. अरे दगडा श्राद्ध आहे तुझ्या वडिलांच. वाढदिवस आहे माझ्या लग्नाचा. बिगोबा श्राद्ध मेलेल्या माणसाचं करतात आणि लग्नाच्या वाढदिवसासाठी जिवंत माणसं लागतात. हो ठाऊक नाही मला कसं माहित असतात तुमचे अप्पा पहिल्यांदा घे. तुमच्या मूर्खपणाला कंटाळून तुमच्या वडिलांनी हे जग सोडलं पण मूर्खपणा काही तुम्हाला सोडायला तयार नाही. चल होत आहे तयार. अरे चांडाला शिवशील ना मी सोडायचं दिसत नाही तुला. चल नेर समोर बघून. अरे काड्याची पेटी कुठे दिसत नाही. त्या थेरडीच्या टाळक्याशी समयी असेल पेटलेली. ही थेरडी आहे या घरात जिवंत. ती एकदा नाहीशी झाली की मार्ग मोकळा होईल माझा. मग आमच्या कुटुंबाला फसवणं काही फारसं कठीण नाही आणि त्या मूर्ख दिग्याला फसवणं म्हणजे तर समय विझवण्या इतकं सोपं आहे. विझली वाटतं समय. तेल संपतच आलं होतं म्हणा पण म्हणून अशी आशा सोडून कस चालेल? असं एकट्याशीच काय बोलायचं ते? एकट्याशी छेछे तुमच्या मातोश्रीला धीर देत होतो. त्यांना तरी धीर देणार कोण आहे दुसरं? हे तुमचे बंधुराज. परमेश्वरानं बुद्धी दिली नसेल त्याला तो बिचारा काय करणार? परमेश्वरानं देऊ केली असेल पण यानंच घेतली नसेल त्याला कमी पडेल म्हणून. निस्वार्थी ना हे. टाळक्याचा शंख करून ठेवलाय शरीराच्या अडणीवर उपयोग नाही काढीचा. मला नवल वाटत याला जेवण सुस्त कस? देहधर्म का सुटलाय कुणाला? पोट आहे खाणं लागायचंच. मिळवायची अक्कल असेल तर खावं ना. आम्ही कुठं काय म्हणतो? मी म्हणते व्यवहार कळत नसेल त्याला पण आज सगळं गाव त्याला पायगुणाचा म्हणून डोक्यावर घेऊन नाचते. त्याच्याच पायगुणानं माझेही किती विनाशायास लग्न झालं. नाहीतर मंगळाची मुलगी मी. आप्पा सुद्धा टेकीला आले होते. मंडई इथली भाजी पारखल्यासारखी मुलगी पारखायची रीत आहे ना आपल्या समाजात.
पण एक दिवस दिगू नुसतं बोलला, अक्का तुझं लगीन होणार. आणि काय बाई चमत्कार, त्याच दिवशी आपण आलात. आणि लाजू नका लाजू नका. अहो तुमच्या पत्रिकेतला तो मंगळ मला लाभदायक ठरला, त्या दिगूचा कसला आलाय पायगुण? नाही कसा, सगळा गाव बोलतोय. अहो कुठल्याही शुभ कार्याला याला नेतात बोलावून, कार्यात यश यावं म्हणून. गुरुवाच्या भागीरथीचं मोडलेलं लग्न याच्याच पायगुणामुळं व्यवस्थित पार पडलं. साधूच्या बहिणीचं हो, तरीच तो बाबुराव ओरडत असतो औदसा गळ्यात पडली म्हणून. त्याचा पाय तरी कुठं घरात टिकतोय, लक्षणच मेल्याची तसली. पुरे आपल्याशी चांगला बघतोय ना तो. ते आमच्याकडून चार पैसे नडीला मिळतात म्हणून घरात बायकोला नीट वागवत नाही. त्या दिगूच्या पायगुणाचा काय दोष? ठीक आहे, आपण असं समजून चालू की दिगूच्या पायगुणानं बाबुरावचं लग्न लागलं. मग असं जर आहे तर त्याच्या पायगुणानं त्याचं स्वतःच लग्न का होत नाही? झालंच तर त्याच्याच पायगुणानं होईल. आमचे आप्पा नको नसते म्हणाले ना, तर लहानपणीच लग्न झालं असतं त्याचं. कुणाशी? सोन टक्क्यांच्या ललितेशी. सोन टक्क्यांची ललिता? हो. बायको का मुलगी? ईश्वर बायको कशी असेल, मुलगी कुणाची? बापूंची. बापू सोन टक्के स्नेही आमच्या आप्पांचे, लहानपणापासूनचे. त्यांचं फार प्रेम दिगू भाऊवर, आप्पानी आणि त्यांनी पाळण्यातच लग्न जमवलं होतं या दोघांचं. मग काय झालं का, पाळण्यातच पाय पाहिले त्यांनी या पायगुणी बाळाचे. ते तयार होते पण पुढं एका अपघातात दिगूच्या डोक्यावर आघात झाला. बुद्धीला जड आणि व्यवहाराला पारखा झाला तो. ललितेच्या आयुष्याचा नाश व्हायला नको म्हणून आप्पानीच नकार दिला, तरी बापू कुरकुरतच होते. मग तिचं झालं का लग्न? नाही का. अहो लग्न होईपर्यंत शिकावं म्हणून शिकली, पुढे फार शिकली म्हणून नवरा मिळेना. मग बांधा म्हणाव बापून हा दगड तिच्याकडे, म्हणजे संसार समुद्रात जीव द्यायला दोघांनाही सोपं आहे. कुणाच्याही बद्दल काय बोलावं असं अभद्र. बापूना समोर पाहिल्यावर धाडस होणार नाही असं बोलण्याचं का. अहो चेहरा बघितल्यावरच गाळण उठते समोर असणाराची. इथं आले म्हणजे आपल्याला सुद्धा जरब वाटायची त्यांची. पण आता तेही नाहीत आणि बापू सोन टक्केही नाहीत. काय येणार आहेत तुमच्या बंधुराजांच्या पायगुणानं? तार आहे तार. अगो बाई तार कुणाची? आप्पासाहेब धांदरफळे म्हणजे तुमचे वडील. तार घेऊन जा वर. वर कुठं? माडीवर? नाही स्वर्गात. जिवंत नाहीत ते. रस्ता दाखवायला येतं का आपण? शट अप. सरकारी नोकर तू आणि एवढा उर्मटपणा. सौजन्य सप्ताह चालू आहे विसरलाच वाटत. तो सर्वांसाठीच आहे साहेब. आधी चिखलात दगड टाकू नये आणि चिखल अंगावर उडाला म्हणून ओरडू नये. फार माजोरी झालात तुम्ही लोक. बघतो तुझी कशी नोकरी टिकते ती, रिपोर्ट करतो तुझा. पाया पडतो. माझ्या कसले पाया पडता देव म्हणून. तू काही देऊवा का पोचवतोस तार आपल्या वडिलांकडे? अक्का ती का काय वर घेणार आहे तुझा? मी इथं असताना सगळं पाणी भरून झालं नाही तर जेवायला मिळणार नाही, लक्षात आहे ना? पाडी 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 काय करताय? चल पाडी पाडी. कुणाची आहे तार? फोडतो तरी बघूया. तुमच्या बंधुराजांचा पायगुण आहे. ललितेसह पहिल्या मोटारनं येत आहेत बापू सोन टक्के. आहे की नाही पायगुण ते म्हणू दे. पण इथे कशाला आली ही तार? कशाला म्हणजे त्यांचंच घर आहे. आप्पांच्या इतका आदर आहे घराला त्यांचा. अरे पण मला आता त्यांना दोन वेळ जेवायला घालावं लागेल ना. मग दोन माणसं जड आहेत वाटत भरल्या घरात. जड? परतेश्वरावर दुष्काळाची छाया आहे ठाऊक आहे ना. गेला सबंद महिना पावसा वाचून गेलाय. दुष्काळ पडला तर हा 13वा महिना कुणी पोसायचा घरात? काही दुष्काळ पडत नाही. भरतेश्वराचा वर आहे गावाला. कसला? जोपर्यंत पुजाऱ्याचं पावित्र्य कायम आहे तोपर्यंत दुष्काळ शिवू शकणार नाही या गावाला. आणि पुजाऱ्याचं पावित्र्य संपलं तर त्या पापी माणसाला गाव सोडावं लागतं. फार जुना रिवाज आहे इथला. या बाबराव अहो किती उशीर. काय करावं पंत, आपल्याच कामात होतो. आपण करायला सांगितलेली
कसली वास्तू हो? तुम्ही जरा आत चला. परका पुरुष आल्यावर बायकांनी बैठकीत राहू नये. परक्या पुरुषांच्या देखत घरच्या माणसांना असं बोलणं शोभत नाही आपल्याला. मला उलट उत्तर दिलेलं चालत नाही. मलाही परक्या देखत बोलणी ऐकून घ्यायला आवडत नाही. आत्मा पंत हे काय? ही हिंदुस्थी पतीशिवाय केवळ पांगडी. पंत आपला हा महारुद्रावतार मी आज प्रथमच पाहिला. हा लघुरुद्रावतार आहे बाबूराव. महारुद्रावतार पाहाल तर बेशुद्ध पडाल. हवा असले अवतार मधून मधून बायकांना दाखवले तरच त्यांची जीभ ओठात आणि पाय उंबरठ्याच्या आत राहतात. वास्तविक आम्ही आपले आश्रित मर्यादा सोडून बोलतो म्हणून राग धरू नका. पण अजूनही इथली सारी सत्ता आपल्या ताब्यात आलेली नाही. बरोबर नाही, रागवू नका. यंदांचा भरतेश्वराचा उत्सव पार पडू द्या. पंचांच्या संमतीनं दिगुला बाजूला सारून आप्पासाहेबांच्या गादीवर आपण बसल्याशिवाय आपला हक्क शाबित व्हायचा नाही. हा, या जागेचा वादस अजून जिवंत आहे. तुम्ही जरी त्याला व्यवहार शून्य ठरवला असलात तरी एक वेळ त्यालाही अक्कल होती. आपण जरी त्याला दगड म्हणत असलो तरी सारा गाव त्याला देव मानतो. तेव्हा या वेळेला वहिनी साहेबांना तुटकारून घेणं योग्य. हे तुम्ही मला शिकवता सुचवलं म्हणूनच तुमच्या खांद्यावर देवापुढे वाजवायचं शिंग आलंय. आणि रत्नागिरीला 3000 रुपयाची अफरातफर करून सुद्धा मी इथे प्रतिष्ठितपणानं मिळवतोय. बाबूराव तुम्ही माझी काळजी कशाला करताय? आपण निष्काळजी झाला तरच मी निर्धास्त होणार आहे म्हणून साहजिक भीती वाटते. कसली? अहो काही झालं तरी तुमचं त्यांच्यावर अतिशय प्रेम आहे असंच वाटलं पाहिजे त्यांना. अशिवाय पंत काही झालं तरी बायकांची जात. त्या बाबतीत माझा अनुभव तुमच्यापेक्षा जास्त आहे बाबूराव. अहो सावलीची किंमत उन्हाशिवाय कळत नाही आणि प्रेमाची किंमत संतापाशिवाय उमजत नाही. हे असं मला वाटलंय. तुम्हाला वाटून काय उपयोग आहे? आपल्या कामाचं काय झालं? सुरंगाचं ना झाल्यासारखं भावी नसती नवीन आहे जरा ओढून धरती इतकंच. सोन्याची साखळी तयार झाली? आणले ना बरोबर. अरे बरोबर कशाला आणली? तिला का नाही दिले? ती आपल्याच हातानं तिच्या गळ्यात पडलेली बरी. बघू साखळी बघू देतो पण आणखीन 50 रुपये हवे. अरे पैसे हवे सराफाला. नमस्कार दिगंबर पंत, कस काय बरं आहे ना? तू कशाला आलायस इथं? मला मला भूक लागली. पाणी भरून झालं? पाणी गेलं. का गेलं? अरे पण का? सूर्य मावळल्यावर प्रकाश जातो का असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं? देहाला सोडून प्राण गेला, जीव जगला नाही का असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं? परमेश्वराने मला जन्म दिला, बुद्धी दिली नाही का असं विचारलं तर काय उत्तर द्यायचं? वा 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 वा, काय बुद्धिमान प्रश्न विचारले दिगंबर पंतांनी. हसायला काय झालं? कसला साक्षात्कार झाला काय तुम्हाला? नाही ना. काय रे, काय मूर्खासारखी बडबड चालवलीस इथं? माझ्या पोटातली भूक बोलली वाटत, भूक लागली. पाणी केव्हा येणार आहे? पाणी उद्या सकाळी. मग तोपर्यंत जेवण बंद. त्यांना खरंच भूक लागली असेल. तुम्ही जरा पाहा. असं खरंच भूक लागली का रे तुला? खरंच भूक लागली. बा बोला तुझ्या अक्काला सांगतो. हा तुला काही खायला द्यायला. अक्का हे अक्का ग काय हे पा, घरात दूध आहे ना तापवलेलं? हो आहे ना. एक 2-3 पेले दूध गरम गरम इकडे घेऊन या. हा तुमच्या बंधू राजांना भूक लागली आणि आम्हालाही जरा बाहेर जायचंय. आणा जरा गरम 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 गरम. काय दिगंबर पंत तब्येत खुश? अन्नदाता सुखी भव. हा उठा उठा उठा. काय हो दिगंबर पंत, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देता? हो गमन बघा बाबरा. हा बोल दिगंबर पंत, रुपयाचे आणे किती? रुपयाचे आणे किती? आणे 16 11. पुन्हा नीट विचार करून उत्तर द्या. त्या अवघड नाही, मी सांगतोस. नाही दुसऱ्याला विचारून सांगायचं नाही, स्वतः विचार करून सांगायचं.
तोपर्यंत दूध प्यायचं नाही. दुसऱ्याला विचारून सांगितलं तर पाप लागेल. पाप लागेल पण दूध नको. दूध नको पाप दूध नको. भूक लागली भूक लागली भूक लागली. दिगो माणसं येतील आता जेवायला. मी स्वयंपाकाचं बघते. यातला एक पेलाभर दूध तू घे. दूध घेऊ कस घेऊ. पंत म्हणतायत पाप लागेल. पाप पुण्याचे करशिला जगती चित्रगुप्त मागेल पावती. पाप पुण्याचे करशिला जगती चित्रगुप्त मागेल पावती. पापाई तुके माप ओतुझे. पापाई तुके माप ओतुझे. जीवन सुख दुखाची जाळी त्यात लटले मानव कोळी. जीवन सुख दुखाची जाळी त्यात लटकले मानव कोळी. एकाने दुसऱ्यास गिळावे. एकाने दुसऱ्यास गिळावे. एकाने दुसऱ्यास गिळावे. एकाने दुसऱ्यास गिळावे. जगाची माणसाला
ही जर भूक नसती तर धर तर माणसाला जगण्याची किंमत कळली नसती आणि उद्या मरण्याची खात्री असणारा माणूस आज जगण्यापायी थडपडला नसता. म्हणजे मोठमोठ्या विद्वानांना उत्तर घावणार नाही असले परसने विचारतोस आणि माझ्यावानी अडाण्या माणसाला दिलेलं उत्तर कळणार आहे तुला. ते राहू दे, तू आधी चल बघू माझ्या संघात. अरे कुठं कुठं म्हणून काय विचारतोयस? त्या मोहित्याच्या म्हातारीला ताप भरलाय बघ माझ्या. तुझा नुसता पाय पडला घरात का पाय काढलाच बघ तापानं थकलं. चल बघू आधी. अरे पण पंत तो आहे का अजून? हो ते अल्पापुरा वर आहे. वर राहू दे त्याला खतच. हे बघ दिगू, मी आता जातो. मी आता आलो होतो म्हणून त्या बाब्याला सांगू नकस. अरे तिला कळलं तर जीव घेईल तो माझा. घाबरला घाबरला. अरे तसा त्याच्या बाळाला मी धैर्य भेद पण माझ्यावरला राग तो माझ्या भनीवर काढतोय. आणि नवरा आहे नव तिचा. अरे गुरावाने झोडपतोय तिला. सर येऊ दे त्या बाब्याचा काढतो काटा आणि या पंथाला मी धावतो हिसका. ते राहू दे, तू आधी चल बघू. अरे ते फाटक लावून घे. कवा धरणं उघडाय ते गुरु ढोर शिरत्या नव घरात. पंत मरू दे तू पंत. चल बघू चल. तू जपू नटा कपावून जरा. ऐकलत बाबूराव, हे असले कट करत असतो तुमचा मेहुणा इथं येऊन. तुमचा काटा काढणार आहे म्हणे, तुम्हालाही हिसका दाखवणार आहे म्हणे. म्हणून म्हणतो या दिगूला पापी ठरवला, नालायक ठरवला, म्हणजे तो जाईल गावाबाहेर आणि मार्ग मोकळा होईल आपला. हे सोपाय हो, पण ती म्हातारी आहे या घरात जिवंत, तोपर्यंत धाडसच होत नाही. असून नसल्यासारख्याच आहेत त्या. तिचं नुसतं अस्तित्व हेच मोठं दडपण आहे माझ्या मनावर. जिवंत किंवा मेलेली नाहीशी होऊ द्याव, नजरेला पाहवणार नाहीत अशी कृत्य करून दाखवीन. मग काय सोपा उपाय आहे? तिला त्या मिशनरी लोकांच्या दवाखान्यात नेऊन टाका. निमित्त सापडत नाहीये ना. दिवसेंदिवस खंगायच्या ऐवजी सुधारतच चालली आहे म्हातारी. दिगूचा पाय गुण औषधाचा गुण बदलला तर म्हणजे बाबूराव. हा ट्रॉय काय ते कपाळ उघडा. त्यातली ती झोपेच्या गोळ्यांची बाटली बाहेर काढा. काढतो हो. लवकर. होय होय होय. किती वेळ किती वेळ काय? नाही ती नाही हो, झोपेच्या गोळ्यांची ती. ही 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 हा हा ही काढा बाय. आणि ते औषध घ्या. त्यातल्या गोळ्या काढा बाहेर आणि मिसाळा त्या औषधात. नाही आपल्याला नाही जमणार. आपल्याला नाही जमणार. काही कमी जास्त झालं तर? अरे औषध देण्याचं काम दिगूच आहे ना. गचकली तर दिगूच्या हातून असा बोबाटा नाही का करता येणार? पण दिगूच्या पाय गुणानं आपल्या दुर्दैवानं वाचली तर तुम्हीच करा काही. बाबूराव औषधाचा गुण अगदीच वाया जायचा नाही. तब्येत तर जास्त होईल त्या निमित्तानं तिला इस्पितळात टाकू. पंत मला कल्पना नव्हती हा तुम्हाला इतक्या लवकर हा असा उपाय सापडेल. बाबूराव उपाय सरले म्हणजे अपायच उपयोगी पडतात. स्वार्थासारखा दुसरा गुरु नाही बुद्धीला. निस्वार्थी माणसाचं जीणं म्हणजे जपून टाक पाऊल जरा. जपून टाक पाऊल जरा. अरे कुठे गेला होतास? ते फाटक फाटक लावायला. अरे असं बाहेर जाऊ नये. इथे सगळ्या वस्तू उघड्यावर पडलेल्या असतात. पैसे असतात. कुणी आलं आणि चोरी करून गेलं तर? पैसे चोरतात. हो चोरतात. कशाला? अक्कल विकत घ्यायला. कुठं मिळते? अनुभवाच्या पेढीवर. कोण विकत? व्यवहार नाही माहीत नाही. मी शिकवतो ना. एक पेलावर पाणी आणतात. पाणी? हा पाणी. व्यवहार शिकवतो मूर्खाला. स्वजनरहित रामा सर्वही जन्म गेला. स्वजन जन व्यक्ताचा व्यर्थ म्या स्वार्थ केला. रघुपती मती माझी आपुलीशी करावी. सकल त्यजुनी भावे कास तुझी धरावी. चाव्या घ्या.
चला आपण तो आपल्याला देवळात जायचंय ना, सुरंग वाट पाहतो. किती मोठ्या नवरताय, कुणी ऐकलं तर सगळ्या मसलतीवर पाणी पडेल ना. पाडी पाणी कुणी आणायला सांगितलं तुला मूर्खा. पाडी काहीतरी कारण काढून कामाची चुकवा चुकवू काय. पाडी ठेवते खाली होता. अरे तिकडे कुठे निघालास. आईला औषध द्यायची वेळ झाली. पाहिलेत बाबरा औषधाच्या वेळेची कशी काळजी येते. एखाद्याला विष देताना सुद्धा माणूस इतकी काळजी घेणार नाही. अरे अरे सांडतय ना औषध पहिला फुटकाय ना तो. मी येतो पहिला. थांबा या दुसऱ्या पहिल्यातून औषध देत जा. थांबा अगे आजपासून या पहिल्यातून औषध दे. चांगला भरपूर औषध दे. एकदम बरी होईल. समय कशी भिजली इथली. फुंकर घातली असेल काळानं. दे औषध दे. काय घेतलं का औषध. हो. ही घे पेटी पेटव आता. हा अहो साधी समय पेटवून ठेवायची अक्कल नाही. दिवसा ढवळ्या सगळीकडे अंधार माजलाय. काय बाबूराव. हा आपण आहात म्हणून हा उजेड पडलाय. म्हणजे नसती दिली तुम्ही पेटी तर कशी पेटली असती समय आणि कसा पडला असता हा उजेड. आणि इकडे पेटी. आणि हे काय तू दूध नाही घेतलं अजून. ते रुपयाच आणि कळलं नाही. पापाला पाप लागेल सांगितलं. पाहिलं बाबूराव पापाला इतकं भिवून वागावं लागतं तर मोक्ष मिळतो. बर हे बघ हे उष्टे पेले बैठकीत नकोत. हे एवढे आत नेऊन ठेव. अरे हे उष्टे पेले तेवढे आत नेऊन ठेव. इकडे आणते सगळं. हा दुधाचा पेला इथेच राहू दे. तुला रुपयाचे आणे किती ते आठवलं म्हणजे मग तू हे दूध पी. हे उष्टे पेले आत नेऊन ठेव. अरे अरे काय हे काय दंडून पावलं आपटत चालतोयस. कसली दळीसारखी लक्षणं ही. जरा नीट चालत जा. छे 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 जे पंत असल्या या निष्पाप जीवाला फसवण्यापेक्षा स्वतःच्या गळ्याला फास लावून घेतलेला बारा. जरा शहाण्या माणसाला शोभेल असं बोला बाबूराव. नाहीतर त्या खांद्यावरचा शिंग डोक्याला अडकावा. म्हणजे गाढवाला शोभेचं बोललात असं तरी म्हणता येईल. पंत आपल्यासारख्याने तरी असं बोलू नये. का नाही आपला पाणउतारा नाही करीत पण पंत गाढवाला शिंग नसतं असं म्हणतात. म्हणू देत. म्हणणारे गाढव असतील. असतील असतील. आपल्या पुढे आम्ही काय बोलणार. बरं तुम्ही येताय ना देवळात. तुम्ही आला नाही तर रागावर बरं ती. रागावेल म्हणे रागावेल. अरे सोन्याची साखळी दिली म्हणजे आत्ता जाईल राग. नक्की हो साखळी बघू. आल्या अगदी योग्य वेळी आल्या. या या या. तुमचाच विषय चालला होता. माझा कसला. सोन्याची साखळी करून आणली आहे मुद्दाम तुमच्यासाठी. माझ्यासाठी. आज तुमच्या लग्नाचा वाढदिवस आहे ना. तुम्हाला आपलं वाटत आम्ही सदान कदा तुमच्यावर रागावतो म्हणून. अहो पण ते सगळं वरवर. पंतांचं अंतरंग अगदी निराळ आहे. नवरा बायको बोलत असताना मध्ये न बोलले तर शिष्टाचार पाळता येत नाही तुम्हाला. चालते बा इथून. कुठं देवळात जाऊ. मशनात जा. मला काय विचारताय. आपण येणार ना मी वाट पाहतो. मी माझी वाट पाहू नका. पण ती तिकडे तुमची वाट पाहतील ना. बघू दे. ती कोण. मंडळी. पंचायतीची मंडळी बोलावली. उत्सवाचं काय करायचं ते ठरवायला हवं. दुष्काळाचं पारिपत्य कसं करायचं त्याचा विचार व्हायला हवा. काय करू. अरे अजून तुम्ही इथेच जा म्हणून सांगितलं ना. त्यांना सांगा मी इतक्यात येतो म्हणून. बाबूराव मंडळींना देवळाच्या गाभाऱ्यात बसायला सांगा. अहो म्हणजे इतरांचा संपर्क नको. म्हणजे मंडळी गाभाऱ्यात. मंडळी गाभाऱ्यात. मंडळी गाभाऱ्यात. मंडळी गाभाऱ्यात. बघू कुठे आहे साखळी.
आता नाही, नंतर मी आपल्या हातानं तुमच्या गळ्यात घालणार, म्हणजे तुमचा राग जाईल माझ्यावरचा. मी बाई माणूस, मी काय रागावणार. अहो तुम्ही कुठे, मीच मगाशी बोललो काहीतरी मूर्खासारखा. खरं म्हणजे मला राग आला होता त्या बाबूरावचा, नवरा बायको बोलत असताना मध्येच हात आला म्हणून. तुम्हाला बोलल्यानं त्याला समजेल असं वाटलं होतं, पण पक्का निगरगट्ट. शेवटी आत्ता बोलून घेतलं, नाहीतर काय मिळेल. असला लोचटपणा करवतो तरी कसा माणसाच्या हातनं. बघा ना, स्वभावच विचित्र. माणसाचा स्वभाव ओळखत का येतोय? अगदी आपल्या बरोबरीनं वावरणाऱ्या माणसाचा स्वभाव सुद्धा ओळखता येत नाही त्याच्या अंतापर्यंत. बर ते असू दे. हे बघा, मी जरा बाहेर जाऊन येतो, थोडं महत्वाचं काम आहे. ही साखळी सोन्याची ही इथेच ठेवतोय बघा, तुम्ही जरा नीट लक्ष ठेवा. हो हो, चोरी करणारा माणूस आपल्या पावलांचा थांगपत्ता सुद्धा लागू द्यायचा नाही. काय रे तू कसा आलास एकदम आतून? घरातून. असा चोर पावलो मी का आलास? तुम्ही सांगितलं हळू हडबड पुरेकर. पाहिली त्याची अक्कल, आता हा दिवा. दिवस इतका डोक्यावर आलाय, पण हा दिवा मालवायचा प्रकाश याच्या टाळक्यात पडला नाही. सगळे दिवे आता मलाच मालवायला हवाय. तुम्हाला फार वाईट वाटत असेल तुमच्या भावाला मी सारखा बोलतो म्हणून, पण खरं सांगू, चार चौघात नातं सांगायची सुद्धा लाज वाटते. असं करू नये हो दिगू. बरं हे बघा, तुम्ही स्वयंपाकाचं बघा. हो, साडेबाराला पंगत बसायला हवी. हो, चल चल तू थांब रे. तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा, जीवनात द्या भुषा फिरा. तू जपून टाक पाऊल जरा. तुला हसायला काय झालं? ते तुम्ही हसला म्हणून मी हसलो. मी हसलो म्हणून तू हसलास? मूर्खा, उद्या मी शेण खाईन, तू खाशील? नाही. का? कारण मी मूर्ख आहे. तुम्ही पुरे. हे बघ, या चाव्या ठेव तुझ्याजवळ. कसल्या? अरे कपाटाच्या. माझ्याजवळ कशाला? असू देत. हे बघ, तुझ्या अक्काला काही लागली एखादी वस्तू तर कपाटातून काढून दे. हा हे बघ, हे इथे कपाट आहे, याला हे कुलूप लावलेलं आहे. हा काही अक्काला लागलं तर तू कपाट उघडून अक्काला वस्तू काढून दे. मी जरा बाहेर जाऊन येतो. आणि हे बघ, तुला कुठे बाहेर जायचं असलं तर तूही जाऊन ये. हा हा, तू जपून टाक पाऊल जरा, जीवनात द्या भुषा फिरा. तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा. अरे किती भन्नाट ताप भरल्या त्या म्हातारीला. ती मिशनरी, ती डागदरी मी नाही. कुठे खेड्यावर गेल्या म्हणे? अरे गावात तुम्ही डागदर मी नाही. तू तरी चल किरण. येतो येतो, आईला सांगून येतो. आईला सांगून येतो. आई, मी सदू बरोबर जातोय ग. आई 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 सदू. हा? आईला आज अगदी शांत झोप लागल्यासारखे दिसते रे सदू. आईला बरं कधी वाटणार? कधी बरं वाटणार? वाटल ग, वाटल लवकर बरं. अरे जो दुसऱ्याचं चांगलं करतो त्याचं देव कंदी बी वंगाळ करत नाही बघ, कंदी बी वंगाळ करत नाही. चल तू चल ये. तू जपून टाक पाऊल जरा, जपून टाक पाऊल जरा. दिगू, ए दिगू, हे सामान कोणाचं? बी एल सोनटक्के म्हणजे बापू. बापू आले वाटत. दिगू, ए दिगू. अप्पा. अरे अप्पा, आहे का रे तुम्ही घरात? मी आलोय रे बापू सोनटक्के. कुठे गेला? हा
डोळे भरून आल्यामुळे काही दिसत नाही. मी पाया पडते बापू. हा आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. माझा कशाला, तुमच्या घराण्याला भरतेश्वराचाच आशीर्वाद आहे. कोण ग तू? इंदिरा. इंदिरा? हो. अच्छा अच्छा, म्हणजे इंदू इंदू. हा छान छान, बरी आहे बरी आहे. हा अरे वा, लग्न झालेलं दिसतंय तुझ्या गळ्यात. हा पुन्हा पाया पडा, पुन्हा पाया पडा. अष्टपुत्र सौभाग्य होती बव. हा आणि काय ग इंदू, काय तू एकटी? कुठं आहे तुझे पतिराज? का माहेरी आलीस? बापू मी इथंच असते. ते इथंच असतात. इथं? हो. अच्छा हा बाबा, इथं तिथं. हा आणि आप्पा कुठं आहे? हा तुम्ही पोर नंतरची, तुमचा बाप आधी. कुठं आहे तो? त्याला म्हणावं रत्नागिरीहून हापूस ते आंबे घेऊन आलोय मी तुझ्यासाठी. कुठं आहे तो? अरे इंदू, अरे रडायला काय झालं? हा इंदू, आप्पा आप्पा गेला? काय सांगतेस काय पुरी? आप्पा गेला? आम्ही म्हातारी माणसं, म्हातारी माणसं जायची जायची. आता वाईट इतकंच वाटत की माझ्यापेक्षा तो वयानं लहान होता, म्हणजे नंबर माझा होता. अच्छा तर तो गेला, तरीच 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 काय बापू? तरीच काही नाही, आमचा आप्पा गेला ना. आप्पा गेला ना तरीच देवाच्या गाभाऱ्यात निर्माल्याची पूजा चालली होती. म्हणजे? अग येताना देवळात गेलो होतो ना, देवळात गेलो होतो ना, गाभाऱ्यात जाताना दगडाचा कोपरा लागला. तेव्हापासून चष्मा ठेवत नाही कानावर. आणि काय सांगू इंदू तुला, विश्वास ठेवत नाही मला. मी जे पाहिलं त्याच्यावर. असं काय पाहिलं तुम्ही गाभाऱ्यात? अग देवावर फुलं व्हायला गेलो होतो ना, फुलं व्हायला गेलो होतो ना, तिथं एक पुरुष एका बाईच्या गळ्यात सोन्याची साखळी घालीत होता. सोन्याची साखळी? कोण होता ते? मनोहर घाटे. कुठला? अग रत्नागिरीला आमच्याच कॉलेजात होता, माझ्याच हाताखाली होता. पे क्लास म्हणून 3000 रुपयाची अपराधपर करून पळाला. मला वाटतो तोच असावा तो. पण इतक्यात आमच्या चष्म्यानं नजरेची वाट अडवली. तशात देवळातला अंधार, नाही लाजानं परत फिरलो आप्पाला बरोबर घेऊन जाऊ म्हणून. इंदू सध्या व्यवस्था कोण बघत देवस्थानची? हेच बघतात. हेच? हो. अच्छा अच्छा, म्हणजे हेच हेच. हा हा छान छान. काय आडनाव काय तुझं सासरचं? अग्निहोत्री. अग्निहोत्री? अच्छा, म्हणजे अग्निहोत्री व्यवस्था बघतात. हो. ही अशी? आणि तुझा भाऊ तो दिगंबर, दिगंबर तो काय करतो? त्याला काही जमत नाही बापू. हा व्यवहारच समजत नाही म्हणून यानेच घेतलंय सगळं ताब्यात. हा बा समजलंय मला. ते माग कुठल्याच्या जत्रेत त्याला ऍक्सिडेंट झाला होता ना. हो. मला वाटलं तो एव्हाना सुधारला असेल. पण वर्षभरात तुमच्याकडची काही खबरच नाही. अच्छा म्हणजे माझ्या पत्राला उत्तरच नाही, म्हणजे तो अजून तसाच आहे. हा हा. आणि तुझी आई आई भागीरथी वहिनी ती कुठं आहे? आजारी आहे. आजारी आहे? हो. कुठं आहे? इथं या खोलीत आहे. आप्पा गेल्यापासून बोलणंच बंद झालंय तिचं. बर 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 बर. या खोलीत? हो. काय दुनियादारी आहे. वहिनी वहिनी मी आलोय हो. आप्पा गेला, लक्ष्मण गेला, राम आहे मागे एकटाच. बापू
वहिनी आओ वहिनी अरे याला झोप लागली वाटत हा झोप लागली असू दे असू दे असू दे इंदू इंदू काळजी करू नकोस हा आता आमची लल्या आली ना तेल औषध हा होईल बरी हा काळजी करू नको पण बापू तिला पत्ता सापडेल का खूप वर्ष झाली तिला बघून खूप वर्ष हो अच्छा अच्छा म्हणजे पुष्कळ वर्ष हे बघ माणसं ओळखता आली नाही तरी पत्ता ओळखील ती बरोबर शिवाय मोठी कुठेही झाली असली तरी लहान इथंच होते ना ती बापू अजून आंघोळ व्हायची असेल ना तुमची आंघोळ अच्छा अच्छा म्हणजे स्नान स्नान हो स्नान व्हायचे खूपच उकडत आहे उकाड्यानं जीव कसा अगदी उभून गेलाय पाऊसच पडलेला दिसत नाही आजूबाजूच्या टप्प्यात आंघोळ व्हायचे स्नान व्हायचे सगळं मी पाणी काढते हा आंघोळीला चालेल या बापू हो चाल बॅग घेतली मी ते दिसतंय मला बॅग दिसते लहान मुलं नाहीत ना घरात इश्य इश्य अच्छा म्हणजे नाहीत येतील येतील मग मात्र हा चष्मा जपायला हवा तोपर्यंत काळजी नाही म्हातारपणचे हेच आमचे डोळे हे डोळे ठेवले इथे चला हा चल चल चला बापू बापू दरवाजा इथे हो दिसतोय मला दरवाजा इथे सांभाळू ना बापू खाली उमराय दिसतय मला इंदू हो सांभाळून या खाली उमराय हा ये ये आली का हो आली सावकाश हो म्हातारा घरापर्यंत येऊन पोहोचला अरे पण चष्मा असून हात चाचपडतोय का मग अशी हाच होता देवळ यानं पाहिलंय मला आणि सुरंगाला तरी मी तुम्हाला सांगत होतो आत कुणाला सोडू नका म्हणून हा कोणाचा चष्मा बघू बघू बघा हाच होता बापरे काय जाड काचा आहे मोतीबिंदू पडलाय वाटत डोळ्यात हे बरं झालं आता ते कपाट उघडा ती गोळ्याची बाटली काढा बाहेर चावी अरे चावी काय कुलूप लावलाय कोणी लवकर झटपट उठा होय 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 ठेवा तिथे आणि आता आरडाओरड सुरू करा कसली अरे कसली म्हणून काय विचारता अरे घरात कोणी आहे का अरे काय घर आहे का धर्मशाळा आहे दोन वेळ जेवायचं तेवढं कळतंय काय काय झालं अरे कपाट कुठे उघडलं मला झोपेच्या गोळ्यांची बाटली कुठे इथे टाकली मी नाही चाव्या कुठे आहेत मला नाही उठवू दिगंबर कुठे गेलाय मी पाहिलं नाही अरे मग करत काय असत घरात पण झालं काय असं अगं सत्यानाश झाला इथे ठेवलं सोन्याची साखळी चोरीला गेली कुणी नेली अरे कुणी नेली ते ठाऊक नाही म्हणून तर कंठ कोरडा करतोय ना तुमच्या पुढं हे विषारी औषध आई साहेबांना नाही ना दिलं कुणी आई का अरे काय घर आहे का धर्मशाळा आहे एकंदर प्रकार पाहिला म्हणजे एखाद्याला प्रश्न पडायचा तुम्ही इथं मी इथं असतो तुम्ही कोण मी ललिता कोण ललिता बापू कुठे कोण बापू ललिता आईला बघ काय झालंय तू डॉक्टरेट झालीस ना अहो बघ काय झालंय ते बघ ही झोपेच्या वरची बाटली इथे उघड्यावर टाकली आधी हा गोंधळ थांबवा मी पाहते काय पंत डॉक्टरीण आली बसा काय ग काही काळजी करण्यासारखं नाही ना काळजी कारण नाही औषध झोपेच्या गोळ्यांची बाटली इथे अशी उघडी कपाट उघडं बने गोळ्या आणून किती दिवस झाले अप्पांच्या वेळेला आणल्या होत्या हो उपयोग करणारा कोणीतरी अर्धवट माहितगार दिसतोय अर्धवट म्हणजे आपले दिगंबर पंत तर नव्हे नाही नाही दिगू नाही तो असं करणार नाही त्याच्या हातून असं घडणार नाही अहो पण आईनं औषध द्यायचं काम तोच करतो ना पण आपण कशाला कोणाचं नाव घ्यायचं पंत आहे कुठे दिगू अहो दिगंबर कुठे गेला अरे कुठे गेला होतास ते गंगा मावशीला बरं नाही मग तुझ्या पायगुणानं बरी होणार होती ती
यांच्या औषधानं पडपड पुरेकर या कपड्याच्या चाव्या कुठे आहेत? चाव्या माझ्याकडे. अरे हे औषध कुणी दिलं आईना? आईला औषध मी दिलं. तू अरे दिग्या हा तुझा शहाणपणा की मूर्खपणा? अरे प्रत्यक्ष आईवर विषप्रयोग याच म्हणतायत होय ना हो? अरे तुझ्या हातून झाला हा मूर्खपणा झाला ना का आता तुझ्या पायगुणाला ते पुण्य ठरणार आहे. अरे ऐकते का रे कुणी? अरे काय बाबू सावकाश सावकाश. अरे कुणी ऐकते का? काय बाबू? अरे दिगूची आई बोलली माझ्याशी, तिची वाचा बंद झाली ती ना, ती बोलली माझ्याशी. आई बोलली, आई बरी झाली. मी काही पाप केलं नाही. आई बोलली, आई बरी झाली, आई बरी झाली. पंत धोरण चुकलं तुमचं. आई बोलली, आई बरी झाली. पंत अव पंत कोण आहे? अहो मी आहे भाऊ मोहिता. वहिनी अव वहिनी इंदूबाई कुठे दिसना त्या? आणि आमचा भोळा देव कुठे आहे? कोण भोळा देव? अहो आमचा दिगू. आपले दिगंबर पंत. अहो ते काय, ते आपल्या आईकडे गेले असतील. वय वय आईवर लय माय त्यांची बरं का? हो ना, अगदी लहानपणापासून. हो पण काय व आहे ती कुठे? ते हॉस्पिटल मध्ये. खाव काय झालं एकदम? अहो या दिगंबर पंतांनी गोंधळ केलाय. कसला व? रोजच्या औषधात चुकून भलतच औषध मिसळलं. ते होत विषारी. अरे मग व? अहो मग काय, त्या एकदम बोलायला लागल्या. चला म्हणजे एकच औषध ठरलं म्हणा की? कसलं औषध ठरतय? विषच ठरलं ते. वाताचा झटका ठरला तो. म्या जाऊन भेटून येतो. अहो जाया हो. समद्या देवस्थानाच्या वारसाची आई ती. अहो आमची आई. पर तस काही काळजी करण्यासारखं नाही ना मग? नाही नाही, मी व्यवस्था केली आहे सगळी. डॉक्टर आहे तिथे, सगळी व्यवस्था केली आणि काळजी करणारे आम्ही आहोत. आता ते नाकारून कुठं भागणार आहे? थोडच आता तुम्ही हायसा म्हणून अप्पाच्या नंतर देवस्थानाचा कारभार तर नीट चाललाय. नाहीतर दिगू भाऊच्या हातने काही झेपणार होत थोडच. बिचारा डोक्ष्याने लई हलका झालाय. वंगाल वाटत रस्त्याने एकलाच पुटपुटत पुटपुटत जात असतोया. बरं नाही वाटत. अव नानपणी अप्पाच नाव चालवील असं वाटत होत. चालव दे, आम्हाला त्यात आनंदच आहे. होय होय. पण ही संगती संगती बरी नाही. म्हणजे? म्हणजे आता आम्ही तुम्हाला मानतो का कधी कमी दर्जाचे? पण माणूस बघून ओळखी ठेवतो. होय होय. अरे तुम्ही उभे का? बसा ना खाली. काय इथे वर बसता? आपण आपली पायरी बघून शाल बसाव. मोहिते तुमची पायरी वरची आहे गावात. हे आपली गावातली पोरं सोरं म्हणतात व ते काही खरं नाही बघा. सल्ला घेण्यासारखं कुणी उरलं नाही म्हणून तुम्हाला विचारायचं. काय विचारताय सा? आम्ही इथं राहावं का जावं? म्हणजे मला काही इथं राहावं असं वाटत नाही. का? एकंदर चाललेले प्रकार काही ठीक नाही. कसलं? चोऱ्या होतात. इथं ठेवलेली सोन्याची साखळी चोरीला गेली. कवा? आज सकाळी चाव्या दिगंबर पंतांच्या जवळ. हो पण साखळी कवा गेली? नेली कुणी? कपाट उघड चाव्या दिगंबर पंतांच्या जवळ. बरं आता येऊन जाऊन बाहेरची माणसं दोन, एक आपले बाबूराव आणि दुसरे दिगंबर पंतांचे स्नेही सदोबा. बाबूराव माझ्याबरोबर होते. बर म्हणजे राहता राहिले सदोबा. पण म्हणतात ना चोर धरावा मोठे. आपण कसं कुणाचं नाव घ्यायचं?
आता तुम्ही हे जे काय सांगताय सा हे ह्या गावात पहिल्यांदा घडले. म्हणूनच म्हणतो की असले हे प्रकार पुन्हा पुन्हा घडण्या अगोदर आपण आपलं इथून गेलेलं बरं. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की मी हे गाव सोडून जाणार. अहो अशा अर्धवट वारसाची वहिवाट जरी करायची म्हणजे त्याच्या अर्धवटपणाचा मी वारस ठरायचा काही दिवसानंतर. म्हणजे मी काही चांगलं करायला गेलो तर यांचा अर्धवटपणा त्याला आडवा यायचा आणि याने काही वाईट केलं तर यांचा अर्धवटपणा त्याला पोषक ठरायचा. मधल्या मध्ये माझा भोगा व्हायचा. नाही ते नाही खरंच सांगतो नको पंत. अहो पंत अहो गाव आज तुमाकडे असे न बघतोय. मी गेल्यावर कोण हा प्रश्न आहे ना. होय मी सांगतो तसं करा. काय सांगताय सा. वारसाचे हक्क वहिवाटदाराला देऊन दोन्ही गाद्या एक करत असाल तर मी इथे राहतो. म्हणजे वहिवाटीच्या मोबदल्यात वारसाचा हक होवा तुम्हाला. हा बघा बोने तर मी चाललो. हे जाओ तुम्ही. पण आता हे कोण आलं की वारस आणि वहिवाट हे दोन्ही एक कसं होणार. बघा विचार करा. नाही तर मला काही जरूर नाही. हे झालंच व. पण हे दोन्ही एक कसं होणार का. उत्सवाच्या दिवशी दोन्ही गाद्या एक कराव्यात. नाही नाही माझा आग्रह नाही सूचन. पण दोन्ही गाद्या जरी एक केल्या तरी वारसाचा हक तुम्हाला कसा काय मिळणार का बर. आता बघ राम वनात गेल्यावर भरत वहिवाटदार होत. पण अयोध्येचा राजा रामच की. मग असं करा. कस देवस्थान सार्वजनिक आहे ना. होय निवडणुका घ्या. म्हणजे कसं. म्हणजे आम्ही दोघेही निवडणुकीला उभे राहतो. तुम्हाला जो योग्य वाटेल त्याला तुम्ही अधिकार द्या. पर आमच कसं काय करणार. लायक कोणते आम्ही सांगू. आपले तोंड ना. हो आपली लायकी. हो हो आपलं मोठेपण. हो का. छा 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 हे कसं काय येईल का बर. अहो रामदास स्वामी सांगून गेल्या ती काय. आपुली आपुन करी स्तुती तो एक. छा 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 हे कसं काय येईल. अहो मोहिते मोठमोठ्या शहरातून अशाच निवडणुकी होतात. इतकंच कशाला राम राज्यात सुद्धा निवडणुकी होत होत्या. लोकांनी रामाला राजा म्हणून निवडून दिलंय. लोकांनी दशरथाला सांगितलं रामाला राजा करा. हो पण तू राम कुठं लोकांनी सांगायला गेला होता मला राजा म्हणा राजा म्हणा म्हणून. आणि तुम्ही तर उलट सांगताय. अहो ते सगळं झालं गेलं राम राज्यात होऊन गेलं. हे कलियुग आहे. ते काय बी खरं असत तरी वारसाचा हक तुम्हाला मिळायचा नाही. का मिळू नये. आता कस सांगावं पंत तुम्हाला. आता बघा मी अडाणी माणूस ना. ते झालं. पंत लंकेचा राजा कोण हो. लंकेचा राजा रावण. कस लंकेचा राजा रावण. रामाने लंका जिंकली. रावण मेला. त्याचा रगात त्या भुईवर सांग. आता राम बी गेला रावण बी गेला त्याच राज बी गेलं आणि युक्ती युग बी गेली. तरी बी मी तुम्हाला आता विचारलं की लंकेचा राजा कोण तर तुम्ही म्हणाला रावण का. कारण त्याच रगात त्या भुईवर सांग. असा असतो या वारसाचा हक. अहो राम आपला निस्ता वहिवाटा. पण दिगून कुठं आपलं रक्त दिलंय. आप्पा महाराजाच्या वडिलांना दिलंय. या गावापायी महादेव शास्त्री या गावापायी मी दोन्ही सहा आणि तीन वर्ष झाली त्या गोष्टीला. त्यानं आपल्या पुण्याईची गंगा आणून मतली घरात भरते स्वराला स्वतःच रगत मोबदल्यात देऊ. त्या घराण्याचा वारसा ह्यो दिगू. त्यो पुण्याईचा वारसा तुम्हाला नाही मिळणार. ते आपल्या उत्सवाचं कसं काय करताय सा. ठीक आहे करा तुमच्या मर्जीप्रमाणे. अस पंत अव पंत पिकल्या केसाचं ऐकावं जरा. हो ना. अहो म्हणून तर मुद्दाम तुमचा सल्ला विचारला. नाही तर मला काही लोभ आहे का या संपत्तीचा. छे छे
पण काय जे काही व्हायचं असेल ना ते सगळं एक सूत्र त्याने व्हावं एवढी आपली इच्छा. असं बोलला सा आता हे बघा ते धान्याच आणि उत्सवाच तुम्ही आणि दिगू भाऊ दोघे मिळून ठरवा आणि आम्हास्ती जल्दीने कळवा बरे का. लोक बाहेर खोळंबले यावं का मी आता दिगू भाऊनी राम राम सांगा मनाव भाऊ मोहिता येऊन गेला येत बर का मोहिते भाऊ एक काम आहे. कसलं? म्हणजे असं की तुम्ही जरा त्या सदूवर लक्ष ठेवा. म्हणजे काय तो गावातल्या लोकांना भडकवत असतो म्हणजे तरुण आहे थोडा उतावळे पण असायचा पण तुमच्यासारख्या पोक्त माणसाची नजर असली ना म्हणजे मग काय. नाही ते मी बघतो तुम्ही तेवढं धान्यच काय ते जल्दीने ते मी करतो तुम्ही तेवढं सदूच ते बघतो तू उच्चावाच मी जल्दी हातात हातच आहेत की कुठे हे काय हे काय म्हणजे तुम्ही गेला नाही इस्पितळात पायलट मध्ये हे असं म्हणजे हे गेलंच नाही इस्पितळात मी पोचवतो ना त्याला नाही मी हॉस्पिटल मध्ये घेऊन जातो असं करू नये दिगू भाऊ जाव इस्पितळात राम राम दिगू भाऊ येतो बरं का लोक बाहेर बोलावल्या संधी उत्तर द्या हवे जल्दीने करा बरं का. बाहेर बाहेर का बाहेर का दरवाजाला कडी लावली नाही इथेच चुकलं आई आई पंत काय भानगडी करतायत कोण पंत पंत कोण आहे ओ पंत मी बाबूराव पायऱ्या अहो लवकर पंत ओ पंत पंत हा अहो घात झाला काय झालं घात झाला ती म्हातारी हॉस्पिटल मध्ये खपली का अहो तसा असेल तर हसत हसत सांगा अहो काय झालं सांगा ना बापूला चष्मा सापडला का आपली ओळख पटली का ढिग्या कोंडलेल्या खोलीतून पळाला यातलं काहीही झालेलं नाही वहिनी देवळात जाऊन सुरंगाला भेटल्या असं असतात पंत त्यांनी सगळी हकीकत तिला विचारली आणि तिनं सरळ सांगितलं तुम्हीच ती सोन्याची साखळी तिला दिली. अजून तुम्ही हसतात पंत आता तुम्ही एवढा विनोद केलात तरी मी हसू नको. विनोद नव्हे पंत असंच घडलंय असंच सांगितलंय. मग काय झालं त्यात जे घडलं ते तिला सांगितलं त्यात बिघडलं कुठं काय आपलं काहीही नुकसान नाही याच्यात. माझा व्यापार उधारीचा नसतो बाबूराव केल्या पापाचा मोल घ्यायला माझा हात नेहमी पुढे असतो. अहो निगरगट्टाचं नुकसान परमेश्वर सुद्धा करू शकत नाही तोही आपल्यापैकीच दगडाच्याच जातीचा दगडाच्याच काळजाचा. आणि वहिनीनी गोष्ट कोणाला सांगितली तर कशी सांगेल हिंदुस्त्री आपल्या नवऱ्याची अब्रू कधीही चवाट्यावर मांडत नाही. लग्नात नातीचरांनी ही शपथ घ्यायची असते दोघांनी पण पाळायची असते फक्त बायकांनी. हा म्हणजे वहिनी कुठेही बोलणार नाही खात्री आहे तुमची? अनुभव आहे माझा. अहो ही रूढी आहे ही परंपरा आहे पती हा स्त्रीचा अलंकार असतो बाबूराव आणि बायका दागिन्यांना फार जपतात. पितळेच्या बांगड्या सोन्याच्या म्हणून मिरवणारी बायकांची जात सोन्यासारखा नवरा हिंकस कसा ठरवेल. पण काय आमचं सौभाग्य आपल्या आईला भेटून आलं केव्हा आणि आमच्या दुर्भाग्याला भेटायला देवळात गेलं केव्हा? दवाखान्यातून आल्या तशाच त्या देवळात गेल्या. तुम्ही कशाला गेला होता तिथं? तेलवाद करायला. गावातला उत्साह उसरला यंदा दुष्काळाच्या भीतीनं. गावातले ते उपद्व्यापी लोक सभा घेण्याच्या तयारीत आहेत. लोकांची पोट आधी भरा मग नगारे वाजवा देवस्थान ते असं म्हणतायत ते. तुम्ही वारस नाही असाही उभाटा चालू नाही त्यांनी. ते सगळं कळलंय मला म्हणूनच म्हणतो इथं माझ्या पुढे हे रामायणाचं पारायण करण्यापेक्षा तिकडे जाऊन काही महाभारत घडवता आलं तर बघा. महाभारत मी काय घडवणार तिकडे युद्धकांडाला सुरुवात झाली. अरे तुम्ही शिष्टाई करा. मी शिष्टाई म्हणतात मी कशी काय करणार. सभा घेणाऱ्यांची तोंड बंद करू. ठीक आहे देवळाची दारं आहेत अस्पृश्यांसाठी बंद करा म्हणाला. अरे काय वाटेल ते करा पैसे चारा पण उत्सव हा झालाच पाहिजे. गावातला एकही माणूस यायला तयार होणार नाही. मारवाड्यातली माणसं बोलवा. हो कीर्तनकार येणार नाही. तमासगीर बोलवा. दिवा बोला लोकांकरता. अरे जे लोकांना आवडतं ते देवाला आवडलंच पाहिजे आणि त्याला आवडलं नाही तरी त्याचा उत्सव झालाच पाहिजे. देवस्थानच्या अधिकारी पुरुषाच्या घरात पाप शिरलंय असं म्हणतात लोक. एक तर पापी माणूस बाहेर काढा
नाहीतर पावन कुंडात उडी टाका. पण सगळं गाव उपाशी मरण्यापेक्षा देवस्थानच्या अधिकारी पुरुषाला मरण आलं तरी चालेल पावन कुंडात उडी टाकून, असं म्हणतायत ते. ही अमानुष वृत्ती आहे. हो, पण ती माणसांची वृत्ती आहे आणि त्यांच्या मर्जी विरुद्ध जाऊन आपल्याला कसं काय चालेल. ठीक आहे, होऊ दे त्यांच्या मर्जीप्रमाणे. पापी माणसामुळे दुष्काळ पडलाय म्हणतायत ना, काढा म्हणा पापी माणूस बाहेर. कोण? आपले दिगंबर पंत. लोक त्याला शेंदूर फासून देवाऱ्यात बसवतात ना. खरडून टाका तो शेंदूर, बनवा त्याचा दगड आणि आणून बसवा पायरीला. आपण मग कळस कसा गाठणार? त्याच पायरीवर पाय दे. तुम्ही बाबूराव. मी बाबूराव? तुम्ही देवावरचे दागिने चोरा. मी? अरे तुम्ही काय मी काय, अर्थ एकच अनर्थही एकच. कोण विश्वास ठेव? बरोबर विश्वास ठेवतात. आपल्या धर्मात विश्वासाला फार मोठी सवलत आहे. अरे जरा डोकं चालवा. मी? कठीणच आहे. ब्राह्मीण नॉन ब्राह्मीण स्पिरिटचा उपयोग करा. ब्राह्मणाने विश्वास ठेवला नाही, मराठी विश्वास ठेवतील. मी व्याख्यान देतो, ही निधर्मी राज्य पद्धती आहे. देऊळ सर्वांचं आहे, हे रामराज्य आहे. अरे मेंढरासारखी माणसं सभेला जमतील अशी व्यवस्था तुम्ही करा. घरातली माणसं संमती देतील काय गोष्टीला? समाज कार्य करणाऱ्याला घरादाराची पर्वा करून चालत नाही बाबूराव. अहो हे राजकारण आहे. आणि दागिन्यांची चोरी? ती मुत्सद्देगिरी आहे. राजकारणात मुत्सद्देगिरीची फार आवश्यकता असते बाबूराव. या व्यवहारी जगात दुसऱ्याचं कल्याण करणाऱ्याचं कधीही भलं होत नाही. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. विभूती? विभूती म्हणजे राख भस्म. स्वतःची अशी विभूती होऊ देऊ नका. अशी विभूती नाही होऊ देऊ. तेव्हा मी काय सांगतो ते ऐका. तुम्ही देवावरचे दागिने चोरा, तुम्ही सध्या स्वतःच्या खोलीत ठेवा. पण आज तर दिगूवर घ्यायचंय ना. सदू त्याचा दोस्त आहे ना. हा, जिथून असंतोषाचं मूळ उगवत तिथंच हे विषारी खत पेरा. झाडाचं तोंड वर येण्यापूर्वीच मूळ आपोआप जळून जाईल. पण पहिली साखळीची चोरी त्यानं केलेली नाही. पहिली जगाला कुठे ठाऊक आहे? वहिनी ना. तिला विचारतो कोण? अरे आपण केलेले गुन्हे दुसऱ्याच्या माती मारून तिसऱ्याला माणुसकीचे धडे देणं, ही आजच्या जगातली माणुसकी आहे बाबूराव. मिळाला पुरावा मला तुमच्या त्या माणुसकीचा? मिळाला ना, मग जरा जपून ठेवा. पंत मी चलू का? थांबा बाबूराव, तुम्हाला काही विचारायचंय मला. पंत चला बाबूराव. थांबा म्हटलं ना. शहाण्या असाल तर गप्प बसा. वेड लावण्याची पाळी आणली तुम्ही तरी गप्प बसू. वेड लागल्यानंतर विचार करू. बाबूराव, ती बाई कशासाठी आणून ठेवली देवळात? बाई देवाच्या सेवेसाठी. देवाच्या का यांच्या? पंत बायकांनी नेहमी मर्यादशील रीतीने वागावं. पुरुषांनी मर्यादा सोडल्या तरी? चला बाबूराव, उत्सवाच्या तयारीला लागा. आता तुम्हाला जे काही विचारायचं असेल ते शांतपणाने विचारा. शांतपणानं? माझ्या लग्नाच्या वाढदिवसासाठी आणलेली सोन्याची साखळी तिच्या घरात नेऊन घातली. तुम्ही नेऊन घातली आणि आरोप दिगोवर आणला. तरी मी शांत राहू? होय, राहिलंच पाहिजे. तुम्हाला सुख हवं असेल तर माझं सुख तुम्हाला पाहायलाच हवं. आणि हे पटत नसेल तर बाहेर जाऊन जगाला सांगा, माझा नवरा वाईट चालीचा आहे, बाहेर खाली आहे, उलट्या काळजात आहे. मी तसं नाही, पण तुम्ही सांगा. पुरुषाची पर्वा न करणारी स्त्री म्हणून शिकलेल्या स्त्रियांकडून तुमचं कौतुक होईल. पुरुषाविरुद्ध बंड करा, जागोजाग व्याख्यानं होतील तुमची, तुमच्या घराण्याची पुण्याही वाढेल. आणि हे नको असेल तर मुकाट्यानं मान खाली घाला, आज जा. आणि जन्मोजन्मी हाच पती लाभो म्हणून वटसावित्रीची पूजा करा. हा, अशा रडू नका. अहो आज देवस्थान किती महान संकटात आहे. अशा वेळी या क्षुल्लक मोहपाशात मी अडकलो तर देवस्थानच्या महान कार्याला मला आचवावं लागेल. हे पहा, माझे मार्ग जरी तुम्हाला कठोर वाटत असले तरी माझा हेतू अतिशय उच्च आहे. आणि अशा उच्च हेतूंच्या सिद्धतेसाठी नैतिक अधिष्ठान असावं लागतं. जाऊ दे, तुमच्या अल्पमतीला ते कळायचं नाही. तुम्ही असं करा, थोडा वेळ इथं बसा, भरपूर रडून घ्या, म्हणजे डोळे मोकळे होतील आणि मी काय म्हणतो त्याचा विचार करायला डोकं हलकं होईल. चलू मी. चित्रगुप्त मागे पावती पापाई तुके मापवतो.
तुम्ही अक्का कोण बोलले का काय तुम्हाला कोणी सांगितलं तुला नाही मॅच म्हणलं डोळे भरून आलेले दिसतात तुमचं तरी म्हणणं पण कसं बोलताय तुम्हासनी तुमच्यावर लय जीव त्यांचा आईसनी बरं नाही म्हणून पाणी आलं असेल डोळ्याला नाही नाही त्याच काय होत्या रे बाऱ्या दादरी होऊन आल्या ती ललिता बाई अक्का आज दिवस आहे नव लग्नाचा काही गोडदोड केला असेल घरात का जेवण झालं नाही तुझ माझं होय नाही पण तुमचं झालं का नाही का पण जेवलं नाही म्हणून हो अहो त्यांचं काय गडबडीत असत्या देवळाच्या देवळाच्या भानगडीत येळ नसेल खावत देवळातली भानगड तुला काय ठाऊक सांगाय कशाल पाप नडतंय समजा पाप का समज ठावाय मला समज ठाव अहो संतरा झाला मग मुर्द्याची खान सुटायची कुठं राहते भाई कुठं आहे दिगू आहे घरात कोंडून ठेवलंय त्याने त्याला खोलीत का त्यानं आईला भेटायला जाऊ नये म्हणून आई पासन लेकराची गाई पासन वासराची ताटातूट केली जा तुम्ही पुण्य लागला असाल भाई एका हाताने पाप करता मग दुसऱ्या हाताने माफ का नाही घेत पदरात पण माझा काय दोष त्यानं आईवर विषप्रयोग केल्याची शंका घेतली कुणी पणीचा जीव वाचवण्यापाई सौताचा जीव धोक्यात घालणारा दिगू आईला येते नाही अक्का नाही अहो आईवर किती माया आहे त्याची केला येगा असं केलं असं काय बी तुटलं नसेल नव त्याच्या काळात अक्कल नसेल तिला त्या पंतासारखी काहीच बी नसेल का साधू तू म्या कोण त्याचा म्हणून विचारतायसा विचारतायसा तर सांगतो जातीनं नसला तरी धर्मानं भाऊ आहे तो माझा माणूस आहे तो आणि म्या मला आई नाही तुम्हाच नाही पण तिला कोण आहे भाऊ नाही भर त्याची राहिली नाही आई ती बी वेगळी केली सा तुम्ही म्या सोडून राहा त्याला ऐकलं सा म्या सोडून राहा त्याला म्हणजे काय करणार आहेस तू नाही आनंद माकवला तुझ्या पायावर कुठं आहे दिगू बर अडगळीच्या खोलीत फार पण सांभाळा टाकलाय अडगळीच्या खोलीत आणि इचू बसलाय नंदी बरं साधू चल निघू चल चल जा आईला भेटायचं अरे असं रडतोयस रे कशा बाई हा जा जा आईला भेटायचं अक्का लहानपणी येऊ कसा साळा चुकून घराकडे यायचा ना आईला भेटाया मी आपलं ते कौतिक गुमान कोपऱ्यात उभा राहून बघत राहायचा अरे झा रे झा तशी धाव मार सांच्याला गाया चरून आल्यावर वासरं जशी धाव मारत्यात हवं तशी धाव मार पण अक्का मी आईला भेटायला जाऊ आईला भेटायला जायला बहिणीची परवानगी काय विचारावी लागते अरे जा रे तू जा जा आईला भेटायला जा जा तेव्हा फटके सरा दिगुला तिची आई भेटू दे भेटू दे मला सात सन्मान माझी आई मला नाही भेटली तरी मी चालत पण दिगुला तिची आई भेटू दे भेटू दे अक्का म्या जाऊन बसतो वर कुणी विचारलं दिगू कुठे आहे सांग त्याला वर बसलाय म्हणून अवधीच्या प्रकृतीचा हात येतो मोठ शिवडा चालतो वाडा चालतो वेलदोडा चालत नाही काय उकडत आहे हो ना पाऊसच नाही काय होणार आहे कोणा ठाऊक बसा हे इथे दिसतंय ऐका अच्छा आता तुम्हीच सांगा अहो 3000 रुपयाची अपराध पर करणं म्हणजे काय सामान्य गोष्ट आहे अहो करणारा असामान्यच असला पाहिजे आणि त्याला तुम्ही इथं पाहायला म्हणतात पाहायला अच्छा अच्छा म्हणजे बघितला हो बघितला प्रत्यक्ष या डोळ्यांनी चष्मा घालून विथ माय ओन आईज विथ ग्लासेस
पण काय हो इथे आल्याबरोबर डोळ्यात थूल टाकल्यासारखा आमचा चष्मा गेला. चष्म्याशिवाय हे डोळे बघायला नालायक. असं पाहत असा समोर असला तरी सुद्धा ओळखणं मुश्किल. असला माणूस साधारण अगदी समोर असला तरी पटकन ओळखू येत नाही. ओळखू येत नाही. अच्छा अच्छा म्हणजे कळत नाही. कळत नाही कसं कळणार. कसं कळणार. कळला असता तर समोर ठेवलाच नसता त्याला. समोर असलेल्या माणसावर विश्वास बसू नये अशी परिस्थिती निर्माण झाली. हो का. हो का. काय प्रत्यक्ष मनात हात दाखवला त्यानं असं. म्हणजे माग रत्नागिरीला असताना एकदा आमच्या मुलीला मागणी घात म्हणते. रत्नागिरीला माझ्याच कॉलेजच होता. ते क्लास म्हणून माझ्याच हाताखाली होता. 3000 रुपयाची अपराधपर करून पळाला. बर. पुन्हा परत आला. हाता पाया पडला. गया वया केली. मीच जामीन द्यालो त्याला. पुन्हा पळाला. अरे चोरा. तेव्हा त्याची जात समजली. आज पुन्हा देवळात पाहिला त्याला. आमची लल्या देखील ओळखते त्याला. आता ओळखेल की नाही कुणास ठाऊक. त्या ओळखतात त्याला. ओळखतात. ओळखतात म्हणजे काय. मागणी घालणारा म्हणून. अपराधपर करणारा म्हणून नव्हे. आणि ते मी सांगितलं नाही. मग कशाला उगाच सांगा. आणि सांगून उपयोग तरी काय. तरी काय. काय या देवस्थानात हो नाना प्रकारचे. हो. कुणी काही प्रकार केला तर तो काही कळत नाही. आणि लोक पुजाऱ्याला पापी समजतात. शिव शिव शिव. देवस्थानच्या देवळात हे असले नीच प्रकार. शंकरा काय ही धर्माची अधोगती. अधोगती. अच्छा अच्छा म्हणजे अवनती. अवनती नाहीतर काय. तुमच्यासारखी 4-2 माणसं आहेत म्हणून धर्म कसा बसा टिकून राहायला झालं. पण ते लोकांना पाहत आहे कुठे. सभा घेतात. मला इथून हुसकून लावायचे प्रयत्न चाललेत त्यांचे. दिगंबर पंतांना माझ्या जागेवर आणून बसवायचे त्यांना. दिगंबर पंत. अच्छा म्हणजे आमचा दिगू. दिगू असू द्या. कारभार तर तुमच्या हातात आहे ना. हो पण बारस तो आहे ना. असू द्या. जागा सांभाळण्याची योग्यता नको. मी तेच म्हणतो. नाहीतर मला काही इथल्या संपत्तीचा लोभ नाही. हो हो. आणि या देवस्थानच्या उत्पन्नावर काही माझं आयुष्य अवलंबून नाही. मिळत नाही. पण मनात आणि ना तर या देवस्थान मधला सगळा भ्रष्टाचार एका दिवसात निपटून टाकेल. सहज. सहज. म्हणजे आता तुम्ही म्हणता तो माणूस ज्याला तुम्ही देवळात पाहिला म्हणता त्याला पकडावा असं मला अगदी कितीही वाटलं. हो. तरी अधिकार काय. अधिकार. अच्छा अच्छा म्हणजे सत्ता. मी देतो. तुम्ही देता. मी देतो ना. कसे काय. येऊ द्या आमच्या लाल्याला. पत्रच लिहायला सांगतो तिला. कोणाला. अहो माझ्या पुतण्याला. पुतण्याला. CID ऑफिसर आहे तो. येताना माझा चष्म्याचा जोडही बरोबर घेऊन ये. येऊ दे लाल्याला. पत्रच लिहायला सांगतो तिला. पत्र लिहायला त्याच पाहिजेत असं काही नाही ना. का. नाही नाही म्हणजे पत्र लिहायला पाहिजे हे महत्वाचं आहे. होय ना. म्हणजे मग ते मला तरी कधी संधी मिळणार आपली सेवा करायची असं म्हणता. म्हणजे तुम्ही मजकूर सांगा मी पत्र लिहीन. मोठा विनयशील स्वभाव तुमचा. हा मजकूर नाही ना. मजकूर. अच्छा म्हणजे मसुदा. अच्छा म्हणजे तुम्ही